व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. घोटाळा काय हा झमेला, ज्याच्या त्याच्याशी हो तो या पंगा. कमाल झाली, गडबड झाली, नशिबाची ऐशी तैशी. नशिबाची ऐशी तैशी, 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 नशिबाची ऐशी तैशी. ओ काकू, काकू तुमचा सोन्या विहिरीत पडलाय. ओ काकू या लवकर काय झालं रे माझ्या सोन्याला? चला ना. अरे कुठे आहे सोन्या? चला चला. काय सांगतोस? अरे अरे बापरे, अरे देवा सोन्या. अरे कुणीतरी वाजव ना माझ्या सोन्याला. अरे दोरी, अब जोर से खींचो, अब ऊपर से खींचो, अब नीचे से खींचो, अब आगे से खींचो, पटकन खींचो, अब जोर से खींचो, ऊपर से खींचो, अब आगे से खींचो, अब ऊपर से खींचो, अब नीचे से खींचो. अरे काय झालं, काय बघा काय झालं. ए चला झोप 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 किती येडो झालं, गप्प बस, कान पडत मारेन. अय्यो ते जर पोटात गेलं की हो, पाणी म्हणतो मी, ते बाहेर काढायच की हो. झोपायच्या आधी मला पाणी द्या थोडं प्यायला. प्यायला पाणी? पोटात गेल्याशिवाय बाहेर येणार कसं पाणी? तुम्ही गप्प बसायला सगळे, पण मला आधीच सांग आढवा, त्या विहिरीत पडलास कसा तू? घटपांड्यांमुळे. घटपांड्यांच्या मुळे? म्हणजे त्यांनी तुला विहिरी ढकललं? कुठे गेले ते घटपांडे? हा हातपाय तोडले होते माझ्या मुलाला विहिरीत. नाही नाही, ऐक ऐकून घे ऐकून घे. नेहमीप्रमाणे घाटपांडे टाईट होऊन विहिरीच्या कठड्यावर बसले होते. नागासारखे डुलत होते, कधी पुढे कधी मागे, कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला. म्हटलं नेहमीप्रमाणे आज सुद्धा घाटपांडेंची विकेट विहिरीत पडणार. बर, ओरडावर तर दचकून पडायचे. म्हणून काही न बोलता मी हळूहळू त्यांच्या दिशेने सरकत होतो. कधी पुढे कधी मागे,
कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला. हळू हळू काही न बोलता मी त्यांना धरलं. पंडे तोल गेला होता ये. मी सावरत होतो ये. पुढे मागे त्यांनी मला धरला आणि मी असा पडलो. अरे गाडवण्णा हो जो बघा तर धरलेली असते के वाट संडसाची म्हणतो मी. काय रे काय तुझ्या बापाचं खातो काय रे मी. माझ्या बापाचं खाल्लं असत तर लागलं असत की रे बोच म्हणतो मी. बुच्च लागायला तुझ्या घरी दोन वेळचे जेवण तरी आहे काय रे. आम्ही पंच पक्वान्न खातो आणि पंच वेळा जातो. हा अर्नाडी कुठला हे कुणाला अनाडी म्हणतो रे तू तू केवढा भांडत असले बघा तेव्हा भांडत बसतात. आता काय डोळ्या डोळ लागले ते लागले भांडाक. अरे माझ्या टमरे सुटणारा कधी उंची वाढली पण आत्ताच काय तुझी वाढत नाही. जग चालला चंद्रावर तू त्याला संडास मध्ये पुकारू सुटली म्हणजे सुटली म्हणजे. अरे तुला ना रे मला चल चल जा कडे कडे ना जा चल चल जा जा इधर से जा टमरेल. पिंपट ये रव्या. काय रे काकू रवी कुठे गेलाय. आहे ना घरात का. त्याच्यासाठी त्याचा आवडता वडापाव आणलाय. रवी हा हा कुठे गेला. छान आहे छान आहे. काय नाही नाही राशी भविष्य छान आहे. चांगलं चांगलं लिहितात. चांगला पेपर आहे मला आवडतो. तुमची राश कुठली आहे. मकर. अरे वा आपली संक्रांत. नाही छान आहे तुमची राश मकर. अरे वा शुक्र आणि बुधचा संगम धनलाभ होईल. अरे वा आज धनलाभ आहे तुम्हाला. सत्कार होण्याची संभावना आहे. वा बऱ्याच तुमचा धनलाभ सत्कार होते आज तुमचा. क्या बात आहे. अजून काही दिवस आहे. नाही बस झालं. 35 रुपये झालेत. 35 कसं काय. एक वडापाव एक भजी एक मिसळ एक कटलेट आणि एक कटिंग. 10, 5, 15, 25 नि 10 बरोबर. हो साहेब लवकर द्या ना. हो थांबा काय पळून चाललो काय. बघा ना पैसे मागतोय. पैसे अरे देतो ना खाऊ तर दे मग. काय पळून चाललोय काय. काय मॅनर्स बिनर्स आहेत की नाही. सॉरी साहेब चुकलं. आधी लाज मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं. हो फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक असल्याचं काय चाललंय. खाऊ पण देत नाही काही नाही. किती झाले रे पैसे. 55 रुपये. 55 एवढे कसे काय. 2 मिसळ एक कटिंग एक वडापाव एक कटलेट पाव एक्स्ट्रा. ए यार अरे पण एवढं मी कुठे खाल्लंय. अहो तुमच्या बरोबर मित्र होता ना त्यांना तुम्ही नाही खाल्ले. कोण मित्र. अहो तुमच्या शेजारी बसला होता तो. ए तो काय माझा मित्र मित्र नव्हता. अरे मग त्याच्यासमोर पैसे देतो कशाला म्हणले. अरे पण मी माझ्या देतो म्हणालो ना. तुम्ही त्याचे पण देतो म्हणले ना. अरे पण त्याचे मी कशाला देईन. माझ्या देतो म्हणालो मी माझ्या देतो म्हणालो पैसे. तर नशिबाचं रे माझं नशीब जागोजागी सत्कार होईल. चांगला होईल कसला चांगला सत्कार. मी यम यम म्हणजे मनोर नाही यम दूध. आज मी न्यायालो आलो 1 करोड वा प्राण. आला माझा 1 करोड वा प्राण. बापरे बापरे आता माझा प्राण गेला असता.
वो आहे संध्या। त्याच्या मागे लागले पोलिसांची फलटण। संध्या थांब, त्याला आज पोलीस ठार मारणार आणि मी माझा 1 करोडवा प्राण घेऊन जाणार। संध्या तुला गोळी झाडावी लागेल। संध्या मी सांगतोय थांब। संध्या 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 काही क्षण बाकी आहे। संध्या संध्या थांब। संध्या मला गोळी घालावी लागेल। संध्या संध्या थांब। उचलतो आता तुला मी। संध्या मार गोळी। प्राण चुकला। माझ्या नशिबातली गोळी तू खाल्लीस। ओ बी 1 करोडवा जिंदगीत कधी पण भेट हा संध्या तुझ्यासाठी काही करेन। काहीतरी लोच आहे। राणे काकू, राणे काकू, राणे काकू, राणे काकू, राणे काकू, राणे काकू, काय झालं रे? ओ रवीला, काय झालं रवीला? ओ रवीला पोलिसांनी गोळ्या घातल्या। ओ मी बघितलं ना। काय झालं तुला? काय झालं? लागली गोळी तुला? बरं आहेस ना तू? कुठे लागली गोळी? रवी तुला मी माझ्या म्हण्या खोटं बोलतो का तू? कुठे लागली म्हणतो मी गोळी? या मेल्या ना उगीच घाबरून पडलं। मी नाही हो ह्या आडाने काय घाबरून सोडलं। मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलं। ये रवी तू बोल ना काहीतरी। अरे अरे माझ्यासारखे दिवस ढवळे प्यायला लागलं का रे तू? हे बघा शेटाला भोग पडले। हे बघा गोळी काय फक्त शेटाला भोग पाडे। इन्स्पेक्टरने गोळी झाडली मला ती लागली देखील पण मग मला काहीच कसं झालं नाही। मी मेलो कसा नाही का? मला मरणच नाहीये आईला। गंमतच आहे म्हणजे मी कधी मरणारच नाहीये। हे मिरॅकल आहे, देवाचं वरदान आहे। येस मी अमर आहे। येस मी अमर आहे। मला मरण नाही म्हणजे मी कधीच म्हातारा होऊ शकत नाही। कशावरून मी म्हातारा होऊ शकत नाही? विविध रोग मला ग्रासणार, सगळी गात्र सारे अवयव थकणार, मी लुळा पांगळा होणार, पण तरी देखील मी मरणार नाही। नको मला असलं जीवन नको। मी एक सामान्य माणूस आहे, मला सामान्य माणसासारखंच जगायचं आहे। अमरत्व हा माणसाला शाप ठरू शकतो। नाही नको ते मला। म्हणजे आई मला अशीच आयुष्यभर बांधून ठेवणार? लोक माझ्याकडे अशाच विचित्र नजरेने पाहणार? ही कोंडी सोडवायला हवी, काहीतरी करायला हवंय मला। ह्याच उत्तर हवंय। हा
काय झाली की नाही फजिती? अरे काय, अरे मी तुझं टेन्शन घालवायचा प्रयत्न करतो, तूच मला घालवतो. घेणार का थोडी? घेणार, फटकन टेन्शन गोलवेल बघ. हा थोडी न पिता इतकी गडबड करतो, प्यायल्यावर काय करेन? नको बाबा. तुझा शनी अष्टमात असणार, गॅरंटी देतो बघ. अष्टम? आम्हाला कष्टम माहिती आहे, हे अष्टम काय असत? बर, शनी अष्टमात असल्याने काय होतं? काय डोक्यावर परिणाम होतो? हा, तो माणूस ना कसा तरी वागायला लागतो, कसा तरी. तुमचा शनी कुठे आहे? घरात आहे. माझी बायको, माझी बायको माझा शनी आहे, गॅरंटी देतो. तिचं कुठं तरी बाहेर. नुसता संशय, संशय, बाकी काही नाही. बरं नाही होय घाटपांडे. बरं ते जाऊ द्या. हा हा हा, शनी कुठे असतो हे मला कसं कळणार? मी सांगतो ना. तुम्ही? कस काय? ज्योतिषाला विचारून. नको, त्यापेक्षा काम करतो घाटपांडे. मी ज्योतिषाकडे जातो ना. काय काय पॉइंट आहे? पॉइंट आहे, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, नशिबाच्या रेषा वाचून देणार, असलेल्या रेषा पुसून देणार, नसलेल्या रेषा खरवडून काढणार. ज्योतिष पोपटवालाय, ज्योतिष कुडमुळे, ज्योतिष भविष्य सांगणार, कुडमुळे, ज्योतिष कुडमुळे, ज्योतिष कुडमुळे, कुडमुळे. अरे बरं, या या या, बसा 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 बसा. हा बसा, बोला काय सांगू? नोकरी, लग्न की घटस्फोट? भविष्य. कुणाचं? तुमचं. काय साहेब विनोद करताय? अहो माझं भविष्य माहिती असतं तर मी इथे रस्त्यावर बसलो असतो का? मला जरा माझा शनी आहे कुठे तो बघाव. पिंजऱ्यात. कोण शनी? शनी नाही हो, पोपट. अहो उडाला. कोण? पोपट. त्याला सेन्सॉरनं सेन्सॉर केला. हो का? त्यांना मनेका. मनेका? मनेका गांधी? मन नाही का? अच्छा अच्छा, मन नाही का, मी ऐकलं मनेका. प्राण्यांना मन नाही का असं म्हणणं आहे प्राणी मित्र वाल्यांचं. मग आता ज्योतिष सांगणार कोण? पोपट. अहो कुठे आहे तो? हा काय? गुड मॉर्निंग भविष्य. गुड मॉर्निंग. नाव? रवी राणे. जन्म गाव? इथेच. जन्म वेळ? नाही माहित नाही. जन्म रास? नाही माहित. मग काय माहिती काय तुला? मग तुमच्याकडे कशाला आलोय? भादरायला? नो बॅड वर्ड्स प्लीज. भविष्य, रवी राणेचं भविष्य. दुसरी दुसरी बाबा. अरिचा, ही पण कोरी. अरे मी इकडे काय टाइम पासला आलोय का? साहेब भडकला, साहेब भडकला. नाही हो, अहो मी या सर्व पत्रकारवर तुमचं भविष्य लिहून ठेवलं होतं हो. अरे साहेबांच्या भविष्यात लोचा आहे. लोचा? लोचा कसला लोचा? साहेब तुमचा हात बघू बघू. हात कोरा. अरिचा गेल्या कुठे? काय तुमच्या हातावरच्या रेषा? खरं सांगू तुम्हाला, हल्ली मला फार टेन्शन आलं हो. हल्लीच माझ्या हातावरच्या रेषा हळूहळू गायब होत गेल्या हो. तुमच्या हातावर रेषा नाहीत? नाही. म्हणजे तुम्हाला भविष्यच नाही? भविष्य नाही कसं शक्य आहे? मी हा 25 वर्षाचा एवढा घोडा झालो तो काय भविष्याशिवाय? आई शपथ सांगतो, अहो तुम्हाला भविष्यच नाही. खोटं बोलतोयस तू, लोकांना लुबाडायला बघतोयस. अरे भविष्याशिवाय माणूस जन्मालाच कसा येईल? अहो पण ते मला कसं माहिती असणार? मग कुणाला माहित असणार? ज्यानं भविष्य दिलं नाही त्याला. अरे म्हणजे कुणाला? देवाला.
यमुंडा। आता पुढे काहीतरी बोलकुंडा यमुंडा। युगाने युग जे घडलं नाही ते आज तुमच्या हातून घडलं कस? अरे माझ्या कारकिर्दीला काळीमा फासला तुम्ही। काळीमा याला याला काय शासन आहे माहितीये तुम्हाला? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर। प्रत्यक्षात माझ्या समोर पृथ्वी लोकीची भाषा। ते काय सवयीचा गुण आहे? आमचे कस्टमर वेगवेगळे, आमचे गिरायक वेगवेगळे ना, सगळ्या भाषा पाठ करावे लागतात। तुम्ही माझ्या मर्जीतले ना? हो, 1 करोड वा प्राण तुम्ही वर आणल्यानंतर तुम्हाला उच्च पदावर नेमायचं होत। याबद्दल मी आपला ऋणी आहे। पण काय आणि? पण आम्ही प्राण घेताना एक मानव आडवा आला। अरे पण त्यालाच का नाही आडवा केला तुम्ही? पोलिसांची गोळी लागून सुद्धा तो आडवा झाला नाही महाराज। असा कोण आहे तो मानव? यमुंडा बाबा त्याला थंड कर बाबा। यमुंडा यमुंडा घंटा घंटा वाजण्याचा आवाज येतोय। अरे तुम्ही इंद्रदेवासारखे कसे दिसता? अरे देवा तुम्ही यमलोक आणि एकदम अचानक कसं काय येणं गेलं? अहो येणं नाही ढकलणं झालंय। अहो अमृताचा प्याला रिता करावा तसा कोणीतरी स्वर्ग कलता केलाय हो। याला स्वर्ग कंप म्हणतात। यमुंडा देवा देवा या मानवापासून आम्हाला आम्हाला मुक्त करा। कोण आहे कोण तो तपस्वी? हे तपस्वी वगैरे कोण नाही, तो साधा मानव आहे तो। मनुष्य प्राणी आणि त्याकडे एवढी आत्मशक्ती, काय हवे काय आहे त्याला? काय विचारलं नाही त्याला? मग सत्वर जा आणि कारण जाणून तत्परतेने या, जशी आपली आज्ञा। अरे अरे काय करतोय? अरे अंधा झालास काय? हे रवी अरे थांबो जरा थांबो तुझी घंटा ही। अरे बाबा वर सगळा स्वर्ग हलतोय। अरे इंद्रदेव स्वर्ग लोकातून यम लोकात येऊन पडले। अरे आता पृथ्वी तळावर येऊन पडतील ना? पडले वाटत घर्षणाने तुमचं तांबे झाला की काय? अरे तुला काय कळत नाही काय मराठी भाषा? अरे तुझी माझी काय दुश्मनी आहे? काय तुला माझी नोकरी मिळणार आहे काय? अरे थांब। अरे बाळा अरे काय चाललंय काय तुझं? अरे मी कुठे घंटा वाजवतो? हा वाजवतो काय? डोळे फुटले काय तुझ्या? मी पण काय मूर्ख आहे, मी याला कसं दिसणार? मरतोय मला, मी यमदूत। अरे केवढ्या मोठ्यांदा घंटा वाजवतोय, काय हवंय काय तुला? भटजी बुवा मला भविष्य हवंय। काय? हो या देवानं मला भविष्य दिलेलं नाहीये, घंटा नाद करून त्यांच्याकडून भविष्य मागतोय मी। अरे हा वेडा झालाय की काय? वेडा नाही झालोय खरं सांगतोय। अहो पहा माझे हात पहा, मला रेषाच दिलेला नाहीये। देवा 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 अरे मला काही पकडा ठेवा ना। देवा देवा घोटाळा घोटाळा केला एकदम। घोटाळा? आता आणखी कसला घोटाळा? खाली एका मानवाला भविष्य नाही दिलंय तुम्ही। मला दोन्हीकडनं भूकंप आहे। हे होणेच शक्य नाही। चित्रगुप्त उघडा भविष्यपत्री। काय नाव काय त्या मानवाचे? रवी राणे। कोणत्या साली जन्माला आला तो? 1982 चैत्र प्रतिपदा शुक्ल पक्ष। तरी ते शुक्ल काष्ट माझ्या मागे लागले। मिळाले रवी राणेचे पान मिळाले। देवा यावर तर त्याचे पूर्ण भविष्य कोरलेले आहे। अहो पण हे 25 वर्षापर्यंतच आहे, पुढचे पान कोरे आहे। अहो मग या शंकेचं निराकरण करणार कोण? देवाती देव ब्रह्मदेवा व्यतिरिक्त हे कार्य कुणीही करू शकलेलं नाही। अहो पण ते तर आता विजनवासात आहेत। म्हणजे तोपर्यंत हा प्राणी इतरांच्या नशिबाची ऐशी तैशी करणार। यमुंडा घंटा घंटा वाजवता थांबला असणार। यमुंडा वा
असा शांत रहा रे बाबा। घंटा वाजवते अजून तो त्याला कुठेतरी आवरा। अहो पण हे कार्य कोण सिद्धीस नेऊ शकतो? दमुनीवर नारद मुनी। नारायण नारायण। प्रणाम मुनिवर्य, आमच्या समोर एक कठीण समस्या येऊन उभी राहिली आहे। चित्रगुप्तांकडून आम्हा सविस्तर वृत्तांत कळाला आहे, यावर उपाय एकच, त्या मानवास रोधकाचे कार्य करण्यापासून परावृत्त करणे, अन्यथा त्यास सदेह स्वर्गात घेऊन यावे। छेचे मुनिवर, अहो असा अघटित उपाय सांगू नका। हा चतुर बुद्धिमान प्राणी सदेह स्वर्गामध्ये आला आणि त्याने या इंद्राचं आसनच हलवून टाकलं तर? आपण आपल्या मनी काय योजले आहे? ब्रह्मदेव विजनवासातून परत येताच आम्ही काय तो उपाय करू। तोपर्यंत तुम्ही पृथ्वी तलावर जाऊन त्या मानवास थोपवून धरावे आणि हो, त्याचा घंटानाद देखील थांबवावा। हीच आपल्या चरणी प्रार्थना। कसं शक्य आहे? आम्ही त्रेता युगापासून पृथ्वी तलावर गेलोच नाही। प्लीज नारद मुनी, प्लीज कृपा करा, कृपा करा। वाचवा वाचवा मुनिवर्य, वाचवा आपल्या या सेवकाला, वाचवा। ठीक आहे ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतो। मुनिवर्याना आदराने मान सन्मानाने पृथ्वी तलावर पाठवण्याची तयारी करा। वत्सा रवी, रवी वत्सा, पुत्र रवी। मी रवी नाही, मी आहे कवी। मग रवी कुठे आहे बरे? तो काय आकाशात। सूर्य नारायणा, हा मानव कुठे गेला बरे? मुनिवर्य त्या तर मी काय सांगणार, आता मला आज्ञा द्या। दूता, अरे मधला एकट्या सोडून कुठे चालला सांग बरे? माझा 1 करोडवा प्राण माझी वाट बघत असेल, मी निघतो गुरुवर्य। दूता, नारायणा नारायणा, कुठे बरं असेल हा कवी रवी? ओ भाऊ, काय बघताय? वाचते की नाही बघतोय? काय घंटा? वाचते वाचते, तुमचं चालू द्या, मी जरा वेळ वाजवतो। बरं वाटतो। गोळे घ्या गोळे। नारद मुनी, नारद मुनी, अय्या सू करा नुसे। काय विचित्र भाषा बोलतोय तू? नाही नाही, माझी गिरायक सगळ्या भाषेतली ना, त्यामुळे मला सगळ्या भाषा पाठ करावं लागतात। तुम्ही इथे काय करताय? अहो तिकडे तो रवी गोळेवाला गोळेवाला म्हणून ओरडतोय आणि वर देवांचा लोळा गोळा झालाय। दूता, पण हे घडलं तरी कसं? अहो तो घंटा वाजवतोय ना। मग आता? मग आता चला तिकडे त्याच्याकडे। कुठे आहे तो? नाही नाही वत्सा, हे हिमपुष्प मला नको, मला तो रवी हवाय। रवी? अरे तो घंटा नाद करणारा रवी। हा हा, ते येड होय, ते गेलं तिकडं। नारायण नारायण। व्हाट यू आर डूइंग इन लोनली प्लेस? काय बोलतोयस तू? आमचे कस्टमर वेगवेगळे ना, त्यामुळे सगळ्या भाषा पार कर लागतात।
तुम्ही ते काय करताय मुनिवर्य? दूता हा प्रश्न तूच मला विचारावास. अहो तिकडे स्वर्ग लोक हलून हलून काय सांगू, सगळ्यांची हाडं खिडकी झाली आहे. अरे दूता, पण तो रवी सापडल्याशिवाय मी तरी काय करू सांग ना. अहो तो थिएटर मध्ये सापडणार. थिएटर? हा. ही जागा नेमकी कोणती मला नीट ज्ञात करून दे. तुम्हाला ज्ञात करता करता मी अज्ञात होईन. अहो मी माझा 1 करोडवा प्राण घेणार कधी? मला बढती मिळणार कधी? वर स्वर्ग लोकात गेलो तर स्वर्ग लोक हलतो, खाली आलो की रवी हरवतो. या धावपळीत मी कधीतरी हरून जाईन. काहीतरी करावं, मी निघतो आणि जा लवकर थिएटर मध्ये. अरे पण त्या रवीला मी ओळखणार कसा? अहो घंटा दिसली की रवी घंटा वाजवतो, त्यामुळे जो घंटा वाजवतो तो रवी. अरे काय चाललंय, कोण 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 घंटा देत आहे, कोण घंटा? अरे अरे हा बघना. अरे बाबा थांब थांब. अरे अजून तयारी व्हायची? बेल का दिलीस? होती म्हणून दिली. काय मला आवडतं बेल द्यायला. अरे चल बाबा आता नाही द्यायची, चल चल मध्ये.
स्वतःची काळजी तर नाहीच, निदान आईची तरी काळजी करायची म्हणते मी. या वयात सुनेकडून सेवा करून घ्यायची तर मला याची सेवा करावी लागते. एखादी एडी पिदरी बघते आणि देते लग्नाचा बार उडून. अब कहां किसे पता चला यहां पे कैसी कौन सी है किसी की चाल. तू भी संभाल के डाल डाल और कर कमाल बस दे धमा. तू भी संभाल के डाल डाल और कर कमाल बस दे धमा. क्योंकि nobody knows till the end of that ये है तेरा माल या है मेरा माल. देखो आजा मेरी जान. नो थैंक्स. थैंक्स काही करायच्या आधीच. छे छे असं नाही चालणार. तू हात दाखवला होतास. आम्ही इमानदारी थांबलो की नाही थांबलो की नाही. आता तुला आमच्या बरोबर यायलाच हवं. चल. डोंट डेअर टच मी. दूर रहा. ए दूर रहा. दूर रहा. तिने सांगितलं ना दूर रहा तर दूर रहा. मी एकटाच हिच्या बरोबर जाणार. एक्सक्यूज मी. हाय हाय. काय हे तुम्हाला कळत नाही? रात्रीच्या सुनसान वेळेत एकट्या दुकट्या मुलीला छेडणं कायद्याने गुन्हा आहे. ए कोण रे तू आणि इकडे काय करतोयस? तीच तर आपली खासियत आहे. मी कुठेही कधीही अवेलेबल असतो. काय की मला भविष्यच नाही ना रेषाच नाहीत आपल्या हातावर. ए जा रे उगच आमच्या भानगडीत पडू नकोस. नंतर चेहऱ्यावर पोटावर हातावर कुठे कुठे रेषा उमटवून ठेवेन. अग बाई आज इकडून का दम देणं झालं? घाबरलेच. आमच्या नादाला लागू नको नंतर जीवाला मुकशील. आ पिस्तूल बचाव बचाव. मला गोळी मारणार होतास ना? तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी मला स्वतःलाच गोळी घालून घेतो ना. हे बघा. काहीच होत नाही रे मला किती गोळ्या मारल्या तरी. पण मी तुम्हाला गोळी मारली तर काहीतरी होऊ शकत. चला जिथे राहतात तिथे सोडतो. नाहीतर हे तुमचे कपडे बघून संत असलेला माणूस हे रावण व्हायचा. चला तुम्हाला सांगतो आजकालच्या तरुण पिढीला भविष्यच नाहीये. तसं मलाही भविष्य नाहीये. नाही काय नाही. अहो तुम्ही चांगल्या घरातल्या दिसता. असं रात्री अपरात्री एकटं फिरणं बरोबर दिसत नाहीये. एनिवे बाय द वे मी रवी. मी राणी. मी इकडेच राहतो. इकडे म्हणजे इकडे नाही काही इथे म्हणजे अण्णा बदक चाळीत. आता तुम्ही विचाराल रात्रीचा एकटा मी इथे काय करतोय. गेले वर्षभर हाच प्रश्न मी मला विचारतोय पण उत्तर काही मला सापडत नाहीये. हो हो असा फिरतच असतो कुठेही कसाही. काय तू
अग बाई नहीं नहीं माझा मित्र आहे. ओ मनो प्रॉब्लेम हाय या बसा बसा आराम से छोड़ो घर में. तुम भी है ना ऐसे सुंदर सुंदर लड़कियों को जंगल में छोड़ने का नहीं अकेला. क्या जंगल में बहुत हिंसर श्वापद रहते हैं, भूखे रहते हैं, खाते हैं इन लोगों को. अभी चार श्वापदों को मार के आया. मारा ना. मुझे भी भूख लगे. कुछ है आपके पास खाना? नहीं है. एनीवे बसा करी आला तो या अन्ना बदक चाली या बसा टाटा. कुठं कुठं म्हणून शोधायचं याला. ओरडून झालं, मारून झालं, कोंडून ठेवलं, कशा कशाचा उपयोग होत नाहीये. गेला होतास, किती वाट पाहिजे, बोल बोल. आई खूप भूक लागली आहे ग. सोनिया माझ्या सोन्या. सोन्या भात वाढू जरासा. थोडा भात झालं. अरे 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 बाहेर कुठे जातोयस? अरे कुणीतरी झोपलेलं असेल मोरी थादू ना. रवी 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 माझ्या एरियातला हा एक करोडवा प्राण. चला त्याला हृदय विकाराचा झटका आलाय. तो गोळ्या शोधतोय खाली उशी खाली जेवणाच्या मांडणीवर कपाटात. अरे शोध शोध तुला नाही सापडणार. त्या तुझ्या सुनेनं त्या लपून ठेवल्यात. तिला तू आता नकोसा झालायस. धडपड मग पड मग उचलतो. तुझ्या भविष्यातच असं लिहिलंय. पहाटे 4:29 मी माझा 1 करोडवा तुझा प्राण घेऊन यम सदनास प्रयाण करणार. 4:28 झाली. कुठून आलो मध्ये? काय होतं आजोबा? काय झालं? काय होत आहे? अरे विधी लिखित नाहीये, फक्त 20 सेकंड बाकी आहे त्याची. गोळी कस गोळी गोळी कसली गोळी? काय गोळी गोळी हवी आहे? कुठे आहे? इथे आहे? कुठे आहे? इथे दिसत नाहीये. 20 सेकंड याच्यात आहे का? अरे अरे तू कशाला मरतोय? तो मरणार आहे आता. काय उपयोग नाही यात, तर काही नाहीये. बहुतेक मलाच मारतोय. आला घरी तुला पहिले मी गोळी देतो खायला. कुठे? इथे. इथे कुठे असणार आहे? वर वर नाहीये. कुठे आहे? 14. काय कुठे ठेवली आहे तुम्ही? काय कर 12. त्याची एक्सपर्टेट संपली आहे. ही आहे का? हे घ्या घे घ्या. 6. गिळा गिळा पाणी देतो पाणी देतो. थांबा. 5. 4. हे घ्या. 3. घ्या 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 घ्या. 2. घ्या. 1. घ्या. अरे काय रे तू माझ्या मागे लागलाय? अशा ना मला बढती जोड. मला रेड्याच्या गोट्या ठेवतील का? मला काय करू? नारायणा.
ती बघा चाळ, तिथे रवी राहतो. अच्छा बाबा बाबा. काय हवे तुला बालका? इथे नांदवनकडे थंडी कुडकुडता. काय विचित्र बडबडतोय तू? आमचे वेगवेगळे कस्टमर ना, सगळ्या भाषा पार झाल्या, भुकेन तो व्याकुळ झालाय. अरे रे रे रे, या पृथ्वी तलावर या इवल्याशा जीवाला साधं पोट भरून जेवणही मिळू नये. नारायण नारायण. मुनिवर्य, मानवासाठी मी, फक्त मी महत्वाचा. मी आधी काय नाही, मी नंतर काय नाही, मी शिवाय काय नाही. इथे स्वार्थाशिवाय परमार्थही नाही. नारायण नारायण. दूता, या बालकाला भोजन दिल्याशिवाय आमचं पाऊल पुढे पडणं शक्य नाही. भोजन. भोजन. अननेसेसरी वेस्टिंग हिज एंड माय टाइम. काय बडबडतोयस तू? नाही मुनिवर्य, क्षमस्व. असा चमत्कार तुम्ही करू शकणार नाही, कारण तुम्ही आता पृथ्वीवर आहात, ते सुद्धा दृश्य रूपात आहात. नारायण नारायण. दूता, आधी या बालकाच्या भोजनाची व्यवस्था करतो आणि मगच त्या रवी मानवाची भेट घेतो. कदाचित तोही आता थकून भागून निद्राधीन झाला असेल. राणी, आय लव्ह यू राणी. रवी, नको ना रे त्रास देऊ. त्रास कुठे देतोय? तुला स्वप्नातून जागा करतोय. सुंदर मुलीनं असं झोपून राहणं चांगलं दिसतं का? उठ ना. ए, कोण म्हणत मी सुंदर आहे? मी तुझा रवी. रवी? नक्की मी सुंदर आहे? नक्की 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 नक्की. राणी. नक्की. ए राणी. नक्की राणी. नक्की. अगं राणी. पिंकी, तू के मालीस? तू तुझ्या या नक्कीला मिठीत घेत होतीस ना तेव्हा. राणी, भानगड काय आहे? हा पिंकी, नो वॉट? हा I'm in love. I'm in love. You know what? Huh? He's handsome. Huh? He's dashing. Huh? He's so Spider-Man. No, no, no. Superman. No, no. Superhero. Aga, super. Ho, ho, ho. But now, kai taisa? Ravi. Ani rahato kuthe? Anna badal chari. अहो अहो, केव्हा आलात? मला उठवायचं नाही का? इथे काय करतोय? हे रवी, हे रवी, कुठून दुर्बुद्धी झाली आणि रात्री दाराला कडी नाही लावली? हे रवी, उठ ना. झोपू दे ना. आई नाही रे बाबा, बाई. आय मीन, मी घाटपांडे ताई. घाटपांडे ताई, सकाळ सकाळ तुम्ही आमच्या घरी काय करताय? अरे तेच मी तुला विचारतेय. आता तुम्ही आमच्या घरी काय करताय हे मला कसं कळणार? अरे रवी रवी, झोपेतून जागा हो रे बाबा. तू आमच्या घरात कसा असं विचारते मी तुला? आईला लोचा. लोचा नाहीये रे बाबा. काय बोलताय? अरे सॉरी, म्हणजे मला म्हणायचंय की गडबड झाली. तू तू नीक बघू. अरे आता येतील. तुला माहितीये ना ते माझ्यावर किती संशय घेतात? हो, प्रचंड संशय घेतात. तुम्हाला सांगतो, संशय हा अत्यंत वाईट असतो. संशयी माणसाच्या आयुष्याचा काय वाटोळे होता तुम्हाला माहितीये? नाही बस सांगतो. अरे बाबा झोपू नकोस, उठ रे उठ. अरे निघून जा इथून, लवकर निघ. झोपायला पण देत नाही. चल ना, भाडं देतो पाहिजे तर झोपायचं. अरे जा रे बाबा प्लीज. काय तुम्ही पण, जरा झोपलो तो मस्त. मैना मैना. ए थांब थांब थांब. निघालं की थांब म्हणतात, झोपलं की जा म्हणतात. तुमचं पण माझ्यासारखं आहे का? तुम्हाला पण भविष्य नाहीये. काही नाही, ते माझं पर्सनल आहे.
हे बघ तू कुठेतरी लप कुठेतरी लप लपलो अरे इथे कुठे झोपतोय उठणारे लप लपलो तो ना आता अरे लपणारे लप हे बघ कॉट कॉट खाली बर कॉट खाली लप अरे तिथे नको तिथे नको इथे टेबल खाली लप अरे इथे नको 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 तू एक सेकंड पण मी का लपू अरे माझा नवरा आलाय बाहेर हे बघ त्याने तुला इथं बघितलं तर त्याला वाटेल तुझं आणि माझं काही लफडंय हा तिच्या एवढंच ना अरे नाही म्हणजे एवढंच ना आपल्याकडे आयडिया आहे अरे थांब अरे थांब गेला काय घाटपांडे सकाळ सकाळ दुसऱ्यांचा दरवाजा काय ठोकताय मी झोपलो होतो ना तुमच्या घरात माझ्या घरात म्हणजे हे घर माझं नाहीये नाही दुसऱ्यांच्या घरी आलाय काय बोलतय मग बघा बघा तिकडे बरोबर आहे तीन चार पाच आणि अरे अरे हे तुमचं घर तुम्ही माझ्या घरात आला चुकून मिस्टेक झाली चुकून मिस्टेक झाली बरं आता झाली ना बरं ठोका बघा तुमचा दरवाजा आहे की ना बघा 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 नाही ना आपलं हे आपलं मैना हे बघा अरे आहे की नाही चुकून मिस्टेक झाली अच्छा हे म्हटलं बाय बाय तुम्हाला म्हटलं बाय बाय हा बाय हे बाय चला हे घेऊन जा जिंगले 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 अरे अण्णा 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 अरे पुन्हा आंघोळ करायला लावणार की रे मला तू अरे इकडे अरे तिकडे कुठे आता टमरेल घेऊन पिकनिकला घेऊन चालास करे मला तू अरे तसं नाही रे बाबा कसा तिकडे बघ कुणीतरी झोपलंय अरे बघ कुणाचंही लक्ष नाहीये बघ ना आपली चाळ म्हणजे काय धर्मचाळा वाटली काय त्याच म्हणतो मी बघ चल आपल्याला उठवलं पाहिजे लवकर अरे अरे चला चला बघा बघा आपणच अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं आणि मग पोलिसांच्या नावाने खडी फोडायची सांगतो घालू ना तुम्हाला मी मला वाटत पोर चोरणार वाटतो बघा काय बोलताय ना हा ना भूल टाकून बायकांना पळवणारा दिसतोय हा सेक्रेटरी झोपलाय की काय अरे कुणीतरी आईला गेला 40 शिरतो आणि हा झोपा काढतो सेक्रेटरी अरे माय जन तुमच्या आवशिक खालन कोल्यान ती मागाशी काक मारता सेक्रेटरी हा साधू इकडे कसा बरं माझ्यानु मागका एक तुम्ही सांगा मी सेक्रेटरी झालंय म्हणून कोणीला कोण गेला कोणाचा नळ फुटलो कोणाचा संडास तुंबलो कोणाची बायको बांध झाली कोणाची म्हशी आली इला इला लक्षात इला ह्या सगळा माझ्यानु मी सेक्रेटरी बघायचा विषय साधू आहे विषय साधूच हा तुम्हीच बघा मी जात अरे साधू 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 अरे साधू असू द्यायचं भोंदू तो इथे किती किलो तो बघा नी उठू आता का उठू नारायण नारायण कानफटात मारे नारायण नाही रे मी सेक्रेटरी हा अण्णा हा मन्या हा घारू अण्णा असं सगळं माझा तू इथे कशाला आलास ते सांग बघू त्याचे काय झाले एका मानवाचे अर्धे भविष्य लिहिण्यास देव चुकून विसरले आणि त्याचे अर्धे भविष्य देण्यास आम्ही इथवर आलो आहोत अरे खोट बोलतोय हा मला तर ना हा पोर नाही तर बाईक का पळवणारा दिसतोय परत या चाळीत दिसलास मी तुझ्या तंगड्या तोडून ठेवीन माझ्या सेक्रेटरी कोण आहे तुम्ही 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 मग तंगड्या कोण तोडणार हे पहा बालकांनो त्यास भविष्य देण्याचे काम संपन्न झाले कि मी इथून निघून जाईन तो वरी खारी बिस्किट काही नाही
हा घे तुझा तंबोरा, हा घे तुझा कडावा म्हणतो मी, पुन्हा या चाळीत दिसलास तर तंगड्या तोडून ठेवीन। थांबा रे, तू तिकडे जा रे, कंटिन्युटी चालू राहू द्या म्हणतो मी। नारायण नारायण, आता कसा बर पोहोचू मी त्या मानवापर्यंत। नारायण नारायण। रवीचंच घर ना? हो, रवीचंच घर आहे। आपण आपण मी त्याची आई आहे। मी राणी केळकर, ही माझी मैत्रीण पिंकी। रवी आहे? नाही आहे। कुठे गेलाय? कुठे गेलाय हे जर मला माहीत असतं ना, तर माझ्यासारखी भाग्यवान आई मीच असती। कधी येणार? काही माहिती नाही बाळ, काही काम होतं का? हो नाही म्हणजे। अगं सांग ना, गुंडांपासून तुला वाचवलं ते काय? हो म्हणजे काल रात्री हा म्हणून थँक्स म्हणायला आले होते। अगो बाई काय सांगतेस, म्हणजे माझ्या रवीनं? हो तसा गुणी आहे तो, पण हल्लीच का असं वागायला लागलाय कोणा हसतो? ये ना आत, ये ना। नाही परत केव्हा तरी, फक्त त्यांना सांगा की त्यांना हो म्हणजे राणी येऊन गेली म्हणून सांगा। हा हो हो त्यांना ना सांगते ना, अगं चहा तरी घे। नाही परत केव्हा तरी, आता ती येतच राहील नेहमी चहा प्यायला। परत येतो चले। राणी। नारायण नारायण। इंद्रदेवा इंद्रदेवा, कसा बरं संपर्क करावा आपल्याला, तो यमदूतही बऱ्याच वेळा आम्हाजवळ फिरकलेला नाहीये, त्याच्या क्षेत्रातील प्राण आणावसही तो आलेला दिसत नाहीये। बरं त्या मानवास कुठेही घंटी सापडल्याचं दिसत नाहीये, काय बरं करावे? इंद्रदेवा देवा देवा देवा, हे काय फळ मम तपश्चर्येला? देवा देवा, ए देव, क्या चिरमिरी कर रहा है? आम्ही देवाशी संपर्क साधायचा प्रयत्न करीत आहोत। देवाशी? आपणच देव, बोल क्या काम है? मानव नाही वत्सा, देव देव। अरे धंद्याच्या टायमाला खोटी करू नको, चलो चल 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 म्हणतो ना, चल चल रागवू नकोस वत्सा। अल्लाह के नाम पे दे दे बाबा, राम के नाम पे दे बाबा, इस पंख को कुछ दे दे बाबा, अल्लाह के नाम दे दे बाबा। धंधे के टाइम किसका मोबाइल बजता है? हेलो, अरे हाँ भाई, सलाम वालेकुम भाई। हो भाई, हो भाई आपकी दुआ है ना? हो भाई, अरे धंधा भी एकदम टकाटक चला है, आपकी दुआ है ना सब? हो तर हो, वॉच रखूंगा ना। हो ओके, थैंक यू ओके। अल्लाह के नाम पे दे दे बाबा, राम के नाम पे दे दे बाबा, कुछ तो दे दे बाबा। वत्सा हे संभाषण तू कोणाशी बरे करीत होतास? अरे आमचा भिकाऱ्यांचा युनियन वाला आहे की नाही त्याच्याशी मी बोलत होतो। कुठे आहेत ते? नागपुरात। नारायण नारायण, इतक्या दूरदेशी हा मानव संभाषण कसे बरं करू शकला? अरे तू अलिबागचा आहे क्या? आता तर नागपूर म्हणालास ना वत्सा। तू म्हणा ना वत्सा। वत्सा शांत हो, मला सांग या यंत्राद्वारे कुठूनही कोणाशीही संभाषण करू शकता येतं का? हो हो कुणाशीही बोलू शकतो आपण। वत्सा कुठे बरं मिळेल हे यंत्र? ते बघ त्या समोरच्या दुकानात।
आवडले नाही आवडले? अरे तू कशाला काळजी करतो, आपल्याकडे आणखीन व्हरायटी आहे. नको नको वत्सा. व्यास व्यास मगन भाई छगन भाई व्यास, माझी बायको मला प्रेमानी मगनिया म्हणते. मगन भाई छगन भाई व्यास, आम्ही संभ्रमात पडलो आहोत. काय आहे की या यंत्रांवरून आम्ही देवांशी संपर्क साधून त्यांच्याशी संभाषण करू शकतो ना वत्सा? अरे इकडचे देवाशी काय, वरचे देवाशी पण गोष्ट करू शकतो. नारायण वत्सा, मग हे यंत्र मला चालेल. चालेल ना महाराज. मला पैसे हवे याचे. पैसे? वत्सा मी देवलोकीचा नारद, मी तुला आशीर्वाद देऊ शकतो. अरे आशीर्वादला कोण विचारते, मला पैसे हवे. नारायण 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 नाही, नगद नारायण नगद नारायण. हा सुवर्ण अलंकार आहे, हा देऊ त्याच्या बदल्यात. नारायण 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 नारायण. याचे 3500 येणार ना? नारायण 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 येणार येणार. नारायण नारायण आयुष्यमान भव. मुनी वर्याना जाऊन काळ लोटला, ते काय करतायत तरी काय? नारायण नारायण. मुनिवर्य प्रणाम. नारायण नारायण प्रणाम. मुनिवर्य देवाधिदेवा इंद्रदेवा, आम्हास आपणा सर्व वार्तालाप करावयाचा आहे, संभाषण करावयाचे आहे. बोला देवा, काहीतरी बोला देवा. मुनिवर्य बोला बोला. मुनिवर्य आम्ही आपले बोलणे श्रवण करीत आहोत, बोला. क्षमा असावी देवा, पण आपलं बोलणं ते ऐकू नाही शकणार. का? मुनिवर्य मोबाईलवर बोलत आहेत. मोबाईल म्हणजे मानवाने निर्माण केलेलं संभाषणाचं यंत्र. मग यावर उपाय? उपाय म्हणजे तसंच आपल्याला एखादा पीस तसं एखादं यंत्र आणावं लागेल. तर मग त्वरित पृथ्वी तलावर जा आणि ते यंत्र घेऊन या. ॲज यू विश. दशी आज्ञा. प्रणाम. हे बघा ते यंत्र. यंत्र याला मोबाईल म्हणतात. फोन आला ना की हे बटन दाबायचं, आपलं संभाषण संपलं की हे दाबायचं. मुनिवर्याने आपल्याला फोन केला की ते मुजिक येणार. नाही यातलं आहे. हा आता बोला. प्रणाम मुनिवर्य. वाट लावली. बोला बोला बोला. मोबाईल तो मोबाईल फ्री आहे, म्हणजे फुकट आहे. बोला. प्रणाम प्रणाम मुनिवर्य. देवा हा मनुष्य प्राणी फारच बदलला आहे देवा. अतिथी देवो भवहा हे विसरून अतिथी लाथो भवहा हे ब्रीद वाक्य त्याने धारण केलेले आहे. काय सांगत आहात देवा? देवा मजला त्या मानवापर्यंत कोणीही पोहोचूच येत नाहीये, तंगडी तोडून ठेवीन असं म्हणतायत. बर तो मानवही फार चलाक आहे देवा, हाती गवसतच नाहीये. अहो कृपा करून त्या मानवाला थोपवा मुनिवर्य. देवा त्या मानवास भविष्य कसे द्यायचे याबाबत काही विचार विनिमय झालाय का? कि त्या सदेह स्वर्गात घेऊन येऊ? नको नको मुनिवर्य, कृपा करून त्या मानवाला थोपवा. देवा देवा हे पहा देवा, त्या मानवास कसे भविष्य द्यायचे हे तुम्ही ठरवा. तोपर्यंत मी त्या चाळ नामक वास्तूमध्ये शिरून त्या रवी नामक मानवाला गाठण्याचा प्रयत्न करतो. अगं राणी तुझं चाललंय काय? सगळं शहर पालथं घालून झालं. वेडी वेडी होशील अशानं. इतकंही कुणावर प्रेम करणं बरं नव्हे. तू प्रेमात पडलीस ना की तुलाही कळेल. कुठे गेला असेल का हा रवी, किती शोधायचं. तिकडे वळूया. बघा ये हार कितीचा आहे मगन शेट. हा नाही कुठून आणला थार? तुला काय करायचं आहे? नाही पण कितीचा आहे ते सांग. खरा आहे? खरा नाही तर खोटा आणणार मी.
किती मिळणार ते सांग मला. 5 लाख मिळेल. अरे काय झालं झुंझुन मला माझी मस्करी करायची नाही. मस्करी कशी करेल बाबा. मला हार्ट है एटे घेईल. नाही थांबा बाबा, मला सांगा की हार कितीचा आहे. 5 लाखाच्यावर काय बी येणार नाही. 5 लाख येणार. मला उचल, मला उचल 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 उचल, मला उभा कर, मला उभा कर. मी जातो आणि येतो. आता कुठे जाते? ती महाराजकडे जातो आणि येतो. त्याच्याकडे आणखीन 7 हार आहे. तो 7 मोबाईल विकून तो हार घेऊन परत येतो. नाही अरे छोडा मला, मला झनूट चाललाय. मोबाईल लावला मांडवे मी 5 लाखात विकला रे, करोडपती झाला रे. मोबाईल लावला मांडवे मी 5 लाखात रे, करोडपती झाला रे. मोबाईल लावला. दिसत की नाही तुम्हाला? दिसलं दिसलं मला, 5 लाख रुपये दिसलं. मोबाईल लावला आणि हाच रस्ता सापडला तुम्हाला. माझ्याच गाडी पुढे यायला हवं तुम्हाला. काय गडबड चालली? माणसानं झोपू द्या ना. तुझ्या घरी गेले होते, इकडे गेले होते, तिकडे गेले होते. पिंकी पिंकी रवी, रवी पिंकी रवी, जाऊ दे इकडे ये, मला तुझी काहीतरी बोलायचंय.
हे 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 ला 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 गोड खाऊ होता आताचा गोड खाऊ रोज मिळेल खरच मग आता आपलं लग्न नाही का होणार लग्न का तुला मी आवडत नाही नाही आवडतेस पण लग्न म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये खरंच आहे खूप आहे प्रेम पण लग्न शक्य नाही शक्य नाहीये का अगं मी हा असा चाळीत राहणारा नोकरी नसलेला चालेल तू जिथे राहतोस जसा आहेस तसाच तू मला हवायस नाही राणी शक्य नाहीये मी हा असा स्वत्व हरून बसलेला माझ्यातला मला शोधणारा कुठे जाणारा भरकटणारा मी माझं असं ठरवून काहीच करू शकत नाहीये मी कोण आहे काय ह्या असंख्य प्रश्नांची उत्तर शोधत फिरणारा ज्योतिषी सांगतो मला भविष्य नाहीये बघ माझ्या हातावर तुमच्या तुमच्यासारख्या रेषा नाहीयेत खरं सांगतो बघ आई पण समजते की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय चाळकरी म्हणतात आईच्या आती लाडाने मी बिघडलोय माझं माझं मलाच कळत नाहीये मी काय आहे कोण हे बघ आता पण मला कोणीतरी बोलवतंय कोणीतरी खेचून नेतंय रवी 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 बेटा रवी जसं तुझं सर्वस्व आहे ना अगं तसंच माझंही आहे पण माझा रवी माझा रवी इतर मुलांसारखा नाहीये पोरी म्हणजे कसं समजावू मी तुला कशाला समजवताय टाळींसारखं सर्वत्र नाही म्हणाना उगाचच मी माझ्या मुलाला वेड्यासारखं समजत आले किती शाण्यासारखं समजवलं त्यांनी तुला ऐक त्याच कोणी माझ्या मनाचा विचार का करत नाही अगं तुझ्या मनाचा आयुष्याचा विचार करूनच बोलते मी जा पुरी जा आपल्या घरी जा अगं अगं आता तुला हे सगळं छान वाटतंय कारण ते स्वप्न आहे पण सत्य सत्य वेगळंच असतं पोरी अग तुझ्यासारखी सून मिळणं मी माझं भाग्य समजते पण माझा रवी नाही पोरी आपला अंतरूण बघूनच पाय पसरायला हवेत जा पोरी जा ए स्वामी भाई मोबाइल ए स्वामी भाई मोबाइल ए मगनो मोबाइल ए मली गयो स्वामी मली गयो नारायण ए स्वामी भाई ए स्वामी भाई वत्सा 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 नाही वत्सा तो माझी पडोसांचं नाव आहे माझं नाव आहे मगनबाई छगनबाई व्यास वत्सा व्यास वत्सा अरे बाबा तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा मगन म्हणा छगनिया म्हणा व्यास म्हणा व्यासडी म्हणा पण ये मोबाईल हा परत हवाय का घे घे नको 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 मी तुम्हाला आणखीन दोन देतो की नाही नाही वत्सा अरे तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत अरे पैसे विसरून जावा हो एक्सचेंज ऑफर
दोन मोबाईल घ्या आणि दोन हार द्या मला. नाही नाही वसा, अरे तुम्ही यंत्र घेतली असती पण मी मी वेगळंच विवंचनेत आहे. कसलं काय म्हटलं विवंचनेत काय? मी अडचणीत आहे. मला सांगा ना, मी दूर करतो. नाही काय आहे कि समोरच्या चाळीमध्ये रवी नावाचा एक युवक राहतो, मला त्या युवकापर्यंत पोहोचायचंय. त्याच्यात काय मी घेऊन जातो की? नाही नाही वसा, अरे काय आहे या वस्त्रांमध्ये हे समस्त चाळ मानव मला मारायला धावतात. तर वस्त्र काढा मग ना. नारायण म्हणजे तुम्ही माझे वस्त्र घ्या. नारायण नारायण, माझे वस्त्र तुम्हाला फिट नाही बसणार. मग तुम्ही मोठे माणसं आहे, तुम्हाला चांगले कपडे हवे. एक मिनिट हा बघतो जरा कोणतरी चांगला. स्वामी भाई तुम्हाला ह्याचे कपडे चालेल काय? लग्न झाल्या झाल्या माझी सोय झाली पाहिजे वस्सा. अरे ती वस्त्र मला कशी मिळतील? ती तर त्या मानवाने परिधान केलेली आहेत ना. अरे परिधानला विसरून जावा, कसे मिळतील ते मला माहिती आहे. प्रॉब्लेम हाय ड्रेस काय लिहिले दिसत पण नाही नीट. प्रयत्न करा. काय बर दिसते का? दिसलं. रोजचा ऍड्रेस आहे. काही नाही वाचून टाका वाचून टाका. चला 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 ये 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 ओ काय करतेय ओ काय करतेय ओ पत्ता विचारला आणि ही अवस्था होईपर्यंत पत्ताच लागू दिला नाही. नारायण नारायण. अरे वत्सा ही काय वस्त्रे आहेत, फार अवघडल्यासारखं होतंय. होईल होईल सवय होईल धीरे धीरे. छान दिसतोय तुम्ही, मोबाईल घ्या मला हार द्या ना. ओळखीचा दिसतो का कोण तर तो? तुला सांगतो पोरं चोरणारा माणूस म्हणतो मी. मोबाईल घ्या, हार द्या हार द्या मोबाईल. बालिके अशी विषण्ण मनाने अश्रू ढाळीत का बरं बसली आहेस? काही नाही. आम्ही जाणतो मनीची बात, कुणावर तरी जीव जडलाय ना. आईला स्वामी भाई तुम्हाला कशा कळलाय? कन्या तरुण आहे. हा आहे. या समस्येशिवाय दुसरी कोणती समस्या असणार या वयात? तो लग्न कर म्हटलं तर नाही म्हणतो. माझे दादी त्याची आई कोणीच मला समजून घेत नाही. खरंच मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. मी मरून जाईन. आम्ही आहोत ना, आम्ही तुझा विवाह त्या बालकाशी करून देऊ. हे नारदाचे वचन आहे. नारदाचे वचन म्हणजे? या वस्त्रांवर जाऊ नकोस बालिके. नारदाचे वचन म्हणजे काय हे तुझा विवाह संपन्न झाल्यानंतर कळेलच. पुकार पुकार तुझ्या प्रियकराला. रवी रवी रवी. ओ साहेब काय भानगडाय, कशाला रडवता तिला? सापडला सापडला वत्सा, हाच तो. अय्या तुम्हाला कसं कळलं? अहो हाच तो रवी.
तुझा प्रियकर नारायण नारायण. तुम्ही कोण नाही म्हणणार आहे? असंभव असंभव. बालिके, या मानवाशी तुझा विवाह होणं संभव नाही. पण का? तुम्ही आताच मला वचन दिलत ना. नारायण बालिके, या मानवाला भविष्यच नाही. हा ते तुम्हाला कसं कळलं मला भविष्य नाही ते? अरे तुला भविष्य देण्यासाठीच तर मी पृथ्वीवर आलो आहे. तू मला भविष्य देणार? हे नारदाचे वचन आहे. अच्छा, नारद. नारद म्हणजे साक्षात नारद मुनी. हे काय उच्चारले मी माझ्या वाणीने. नाही नाही भगवान, आता तुम्ही मला वचन दिलं, आता तुम्हाला भविष्य द्यावंच लागेल. नाही नाही नाही, भगवंताचं वचन आहे, भविष्य द्यावंच लागेल. मला भविष्य हवंय आता. वचन वचन पाळा भगवंता, वचन पाळा, मला भविष्य द्या. आधी मला वचन दिलं ना, म्हणून आधी लग्न लावून द्या. वचन दिलंय, भविष्य द्या. मोबाईल घे, मोबाईल घे, हार दे. आधी लग्न, आधी भविष्य. मोबाईल घे, हार दे. आधी लग्न, आधी भविष्य. मोबाईल घे, हार. लग्न, भविष्य. 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 लग्न, भविष्य. शांत व्हा, शांत व्हा. नारायण नारायण. देवा देवा, इंद्रदेवा. ह्यावर एकच उपाय आहे देवा, त्या मानवाचा मृत्यू दिवस आणि वेळ निश्चित करायला हवी. अहो पण ती तर त्याच्या पूर्वकर्मानुसार लिहिली जाते. होय, पण असं विधी लिखित जन्मापूर्वीच लिहावं लागतं. यमुंडा, त्या माणसाच्या जन्मानंतर त्याचा पापसंचय जर वाढला तर हे इंद्रदेवा, त्याला मृत्यू द्यायचा अधिकार आपल्या अधिकारात येतो. पण त्या मानवाच्या नावे पुरेसा पापसंचयच नाहीये. अरे मग करून घ्या ना. अहो कसं शक्य आहे? हे कठीण कार्य करणार कोण? मुनिवर्य नारद. अहो हे कसं शक्य आहे? देवाच्या हातून पाप शक्यच नाही. निसर्गाचं चक्र बिघडलं ना कि ते चक्र स्थिर करण्यासाठी जे करावं लागत तेच. आणखीन काय आहे? काय करा देवा, पण त्या मानवाला आवरा. कोण आहे? कोण बघतो. अरे मुनिवर्यांचा फोन आहे, घ्या. पकडा पकडा. केव्हा शिकणार कोण असतो? कणा मुनिवर्य, सापडला का तो मानव? देवा देवा, आमच्या हातून चुकून त्या मानवास भविष्य देण्याचे वचन दिले गेले आहे देवा. आता काय बरे करावे? यावर एकच उपाय मुनिवर्य. कोणता देवा? त्या मानवाच्या हातून पाप घडवणे. देवा, पण हे असले कार्य करणार कोण? आपण मुनिवर्य. काय? आम्ही? नाही नाही देवा, नाही नाही. नारायण 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 आईला हो रे, याचा हात कोरा आहे. असं कसं घडलं? हो ना, मला तर विश्वासच बसत नाहीये. बाई, कल्पनेच्या बाहेरचं आहे सगळं. साले, हे सगळं माझ्याच नशिबी का? अरे पण तुझ्या नशिबात असायला तुला नशीब कुठे आहे? अरे पण हे सगळं खरं आहे कशावरून? आणि हा माणूस स्वतःला नारद म्हणवतोय, हा नारद कशावरून? अरे अरे, याचे कपडे पण वेगळे. नाही नाही, अरे हे पृथ्वीवर आलेत ना, म्हणून असावेत. आता याला भविष्य देऊ कि मी जाऊ? नका हो, माझा विश्वास आहे तुमच्यावर, माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी. तुम्ही देवच आहात. याचा उपाय काय? रवीच्या हातून पाप घडणे. देवात की कोणात पाप करायला सांगताय? ए भाई, तो देव आहे की माणूस आहे, तुला काय करायचं आहे? तो तुला नशीब देतो ना, घे आणि मोकळा हो ना. म्हणून काय पाप करायची? नाही नाही नाही, शक्य नाही. नाही नाही नाही, तुला असं वेड्यासारखं वाटतं ना? अरे वाटत म्हणजे काय, होत तसं. आता बघा, मी तुमच्याशी बोलतो ना तरी मला दुसरीकडे कुठेतरी जावं असं वाटतं. जाऊ वाटत ना, मग जा ना, करून टाक ना पाप. कर ना रे रवी पाप, आपलं लग्न होईल. अरे या जमान्यात पाप करायला एकदम इझी आहे.
हे बघ रव्या, अशी संधी परत परत नाही मिळत. अरे काय करून टाक करून टाक, काही गडबड झाली तर निस्तरणार कोण आहे? अरे मी आहे ना, वरपर्यंत ओळख आहे माझी, सर्वाला मोबाईल विकलाय. नाही ना, मला हे जमलं. बघ रव्या, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पण आपण छोटी छोटी पाप करायची बाबा. आपण कुठे है? जे काय करणार आहे ते नारायण करणार आहे. तू नारायण नारायण. अरे हा, आपला काही संबंध आहे? चला चला. ओ साधू बाबा, मी पाप करायला तयार आहे, चला माझ्याकडून पाप करून घ्या. चला. नारायण नारायण कोण? मी म्हणजे काय? आयडिया तुमचीच ना, मग तुम्हीच करून घेणार. नारायण नारायण मानवा, यात मला गोवू नकोस. अरे मी इंद्रदेवाचा दूत आहे, त्यांचं म्हणणं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं इतकंच. असं कस? आम्ही त्याला तयार केलं ना. हो, आणि मी तयार झालोय ना. अरे पाप करून घ्या, नाहीतर मोबाईल तरी घ्या. आधी लग्न लावून द्या, नाही तर पाप करून घ्या. पाप करून घ्या, नाहीतर मला भविष्य द्या. नाही म्हणू शकत. आईला फुकटचा लोचा रोज रोज लफडा. अरे फुकटचा लोचा रोज रोज लफडा. जिथे तिथे होतो या झोल झोल झोल. किस्मत क्या है बोल मेरी किस्मत क्या है बोल. किस्मत क्या है बोल मेरी किस्मत क्या है बोल. अरे नशिबाचा बैलाला ढोल. किस्मत क्या है बोल इसकी किस्मत क्या है बोल. काही वाटे ना कस त्यावर चाला. दिला नशिबाचा बिल्ला जाला त्याला. काही वाटे ना कस त्यावर चाला. दिला नशिबाचा बिल्ला जाला त्याला. आमच्याच हाती करी कामी वाटी. आमच्याच हाती करी कामी वाटी. सारे उपाय ठरले. नशिबाचा बैला आला ढोल. किस्मत क्या है बोल इसकी किस्मत क्या है बोल. बोल 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 किस्मत क्या है बोल इसकी किस्मत क्या है बोल. Oh yeah. नको झालाय आता डोक्याला ता. घे करून बाबा एक तरी पा. नको झालाय आता डोक्याला ता. घे करून बाबा एक तरी पा. रेप केस चोरी की घेऊन सुपारी. रेप केस चोरी की घेऊन सुपारी. फुल गेमच वाजू बोल. बोल साधू बाबा बोल. क्या बोलते नशिबाच्या बैलाला ढोल. इसकी किस्मत क्या है बोल. किस्मत क्या है बोल इसकी किस्मत क्या है बोल. आईला फुकटचा लोचा रोज रोज लफडा. फुकटचा लोचा रोज रोज लफडा. यार जिथे तिथे होतो या झोल झोल झोल. किस्मत क्या है बोल मेरी किस्मत क्या है बोल. किस्मत क्या है बोल मेरी किस्मत क्या है बोल. अरे नशिबाचा बैलाला ढोल. किस्मत क्या है बोल इसकी किस्मत क्या है बोल. बोल 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 किस्मत नशिबाचा 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 बैलाला ढोल. नारायण नारायण वर्षांनो, आता जे काही करावयाचे ते तुमच्या बुद्धीस योग्य वाटेल ते करावयाचे. त्यात आमचा काहीही सहभाग असणार नाही. अरे आम्ही निघालो. कुठे?
स्वर्ग लोकी साधू बाबा असे तुम्ही जाऊ शकत नाही 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 असे नाही वचन दिलंय हे असं काय करताय बहुतेक यांची रेंज गेली वाटत नारायणा नारायणा देवा देवा आता माझ्याही बाबतीत काहीतरी अघटित घडू लागलंय देवा देवा कवटीने पण फुटत नाही वर अमृत मिळत नाही इतर पाणी मिळत नाही अरे मुनिवर्य काही समस्या दूता अरे अगदी देवा सारखा धावून आलास बघ बाबा बोलते कोणाशी मला तरी काय माहिती बाबा हाय अरे मजला स्वर्ग लोकी परतावयाचे आहे पण कसं शक्य आहे शक्यच होत नाहीये कसं शक्य आहे वचन पूर्त झाल्याशिवाय तुम्हाला परतच येणार नाही ओ बाबा ओ आला 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 माझा दुश्मन आला कुणाशी बोलताय याला ढकला वत्सा मजला यमदूता संगे वार्तालाप करू दे यमदूत मला तर कोणीच दिसत नाहीये माझ्या कामाच्या हात वाट लावतो ते दिसतंय मला चांगलं वत्सा जा आता मुनिवर्य तुम्ही नका हात जोडू आम्ही तुमच्या समोर हात जोडायचे काय कळत नाहीये माझ्या समोर कशाला हात जोडताय यमदूताशी बोलतायत हा नक्कीच कोणतरी महान तपस्वी दिसतोय अगं नारद आहे सांगितलं ना त्यांनी नारायण नारायण ठीक आहे म्हणजे माझ्या हातांनी मी स्वतः काहीही करावयाचे नाही ना कळलं अगदी बरोबर मग ठीक आहे चला वत्सांनो चला वत्सांनो त्वरा करा चला हे यांच्या बरोबर सदे स्वर्गात अरे ते तयार झालेले दिसतात चल 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 काय कुठे चालले हार नकोय हार चला 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 लवकर धरा धरा तमुरा धरा देवा आपण ज्याला पुण्य समजतो ते मानवाच्या कल्पनेत पाप आहे आणि स्वर्ग लोकी ज्याला पाप मानतात ते पृथ्वी तलावरील पुण्य आहे मी संभ्रमात आहे देवा तेव्हा आपणच नर्कलोकीची पाप आम्हास सांगण्याची कृपा करावी देवा चित्रगुप्त नरकातील मानवांच्या पापांचा पाढा वाचण्यात यावा ऐकावे मुनिवर्य पहिले पाप चौर्य कर्म चौर्य कर्म चौर्य कर्म म्हणजे चोरी रे हा आली लिहिली चोरी नंतर लुबाडणे मारणे घातपात करणे जीवे मारणे जीवे मारणे जी 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 अरे म्हणजे मर्डर रे किती वेळ नुसता गरीब शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे अनुदानाचे पैसे खाणे सुनामी तत्संपुरात वाहून आलेल्या मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणे टाळूवरचे लोण मेल्यानंतर टाळूवर लोणी येत बाबा परत बिघडला बाबा स्त्रीवर अत्याचार करणे सासूने सुनेला छळणे सुनेने सासूला छळणे स्त्रीच्या मनाविरुद्ध तिचा उपभोग घेणे अर्थात बलात्कार भ्रष्टाचार करणे फसवणूक करणे वृद्ध माता पित्यांचे संगोपन न करणे बॉम्ब बॉम्ब मुनिवर्य काहीतरी विचित्र प्रकारचे पाप इथे लिहिले गेले आहे ते कोणते देवा बॉम्बस्फोट करणे बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट नाही मी आहे ना मी सांगेल तसा करायचा समजला काय एकदम इझी आहे काय चाललंय काय काय तुमचं सगळ्यांच अहो ही असली कामं करून जर त्याला भविष्य मिळणार असेल ना तर मुळीच नको त्याची आई काही एवढी स्वार्थी नाहीये माते विधात्याचं मन जर आपणास कळलं असतं तर तू आणि मी सुद्धा विधाते बनलो असतो माते अगं आम्हा देवांवरही ज्याचा अंकुश आहे तो आहे विधाता अगं आई आपल्या भल्यासाठी सांगतात ना ते तू गप्प बैसरे तुला काय कळतंय तू कधी शाण्यासारखा वागतोस तर कधी वेड्यासारखा तर कधी अगदी लहान मुलासारखा छेछे ही असली कामं मी माझ्या मुलाला अजिबात करू देणार नाही काकू आपण असं काहीतरी छोटं छोटं पाप छोटी छोटी चोरी करून घेऊया ना छोटी चोरी म्हणजे कसली
करा ना, विचार करा ना, माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. छोटी चोरी, छोटी चोरी. अरे हा, काय? नाही, अजून सुचलं नाहीये. अरे हा, ना रवीने माझी पर्स चोरली तर? नाही नाही नाही, म्हणजे तुला माहित असणार आहे रवी तुझी पर्स चोरणार आहे, मग ही कशी काय चोरी होईल? अरे हा, अरे रवी कुठे गेला? अरे सुकाळीच्या, मी कोणाला करतोय? ओरडू नका, मी कोंबड्या चोरतोय. कोंबड्या करतोय? कुणाच्या? आता दिसत नाही का तुमच्या? अरे माझ्या कोंबड्या चोरतोय तरी म्या म्हणल, माझी अंड्यावरची कोंबडी रविवारच्या रविवारला कोण चोरून येत ते मला काय माहित? नाही हो, मी नाही, मी पहिल्यांदा चोरतोय, नशिबाचा प्रश्न आहे म्हणून. मारू नका. अयो गाड पांडे, कोंबडी चोरतो आपण, खातो आपण, अरे मार खातो रवी. तू मार खा, अरे मी कोंबड्या खातो. बस माझ्या पोराला मारतेस काय? कोंबडी चोरतोय माझी, आणि कुणाला भवानी म्हणतेस? तुला तुला माझ्या पोराला मारतेस, चोरली कोंबडी. अरे रवी काय झालं? अगं काही नाही, म्हटलं काकू मला जरा तुमच्या कोंबड्या चोरू दे, माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. तर नाही म्हणतात, आता आमच्याकडे असत्या तर स्वतःच्या चोरल्या नसत्या काय, तर खरोखरचा चोर समजून मला मारत होते. थांब थांब, मी समजवते त्यांना. मावशी तो चोर नाहीये, आम्ही त्याला समजवत होतो. मोबाईल घेणार का? नाही पण तुमची कोंबडीला सांगून ठेवायच्या ना, कोणाकडे जायच्या नाही. कोंबड्या पाळा ना, भांड सोडू नकोस तू, भांड मला मारत होती. भांड असं काय? अरे जाऊ द्या, तुम्ही काय करणार? गप्प बसा हो. रवी 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 कुठे गेला? काकी आवा आवा हो रवी. काकी मला तुमच्या घरी चोरी करायची आहे. तुमच्या घरी असं काय आहे की जे मी चोरी करू शकतो? मैं असं कहत की मला तुमच्या घरी चोरी करच, तर असं काय असत जे मी चोरी करू शकत? अरे हम कब से कहत है चुराले चुराले, लेकिन तू है की चुरावती नाही. लेकिन का हमार दिल. ओ काकी, नाही नाही सुनो सुनो, नाही ऐका ऐका. अहो काय करता काकी, ऐका. अहो काकांना कळलं तर काय म्हणतील? ऐका तुम्ही, दोन काकी काकी दोन मिनिट थांबा. दरवाजा पूर्णपणे बंद नसत, तो बंद करत आणि मग आवत. बसत, अरे जल्दी आव रे, एकटेच बसत. अरे कंबकत चल गईल. छे साला, कोण मला साधी चोरी देखील करू देत नाहीये. आता चोरी नाही, डायरेक्ट आपण दरोडाच घालूया कुठल्या तरी बँके बिंकेवर. व्हाट्स इट? काय बोलतेस? वचा 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 वचा, चोराच्या घरी चोरी करून कसं चालेल? करेक्ट. आणि आमच्या तळी सगळेच चोर. बघ ना, कोणी सरकारी नोकर, कोणी मंत्रालयात, कोणी म्युनिसिपॅलिटीत, कोणी पोलिसात, सगळे सगळे चिरीमिरी वाले. चिरीमिरी कळलं? अरे म्हणूनच म्हणूनच वासा, यासाठी असा एखादा माणूस शोधायला हवा जो स्वकष्टावर स्वतःच्या कमाईवर उदरनिर्वाह चालवतोय. असा माणूस कुठे कवा आणि कधी भेटणार? तुम्ही माझ्या मोबाईल कधी घेणार? कधी देणार? पापड घ्या, लोणची घ्या, अगरबत्ती घ्या, फिनेल घ्या. सापडला नारायण, नारायण सापडला. नारायण सापडून काय करायचंय? वत्सा वत्सा, स्वकष्टावर जगणारा माणूस सापडला. कुठे आहे तो पहा. रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत, चांगली उदबत्ती पण आहे, फिनेल पण आहे आपल्याकडे. घ्या घ्या. अरे हा तर दामोदर. तू ओळखतोस त्याला? अरे कुठे राहतो ते पण माहिती आहे. थांब, आधी सेन्सॉरला विचारतो चालेल का. साधू बाबा हा तरी चालेल का? येस, हो म्हणाले. चला ए ए थांब थांब, चोरी दिवसाला करायची नसते, मग रात्रीला करायची असते. ठीक आहे, रात्री करू.
ते पहा दामोदरचं घर, ते पहा दामोदरचं घर, ते पहा दामोदरचं घर, ते पहा दामोदरचं घर, ते पहा दाम। चोरी कोण करणार आहे, मी का तो? तू। मग त्याला मागे यायला सांग ना। त्यापेक्षा तू पुढे जा ना। काय आयडिया आहे? हो म्हणते। पण चोरी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? अरे घरातल्या सर्व वस्तू उचलून बाहेर आणायच्या, यालाच चौर्यकर्म असं म्हणतात। ओके, पण काय उचलून आणू? मोठी मोठी वस्तू उचलून आणायची। ओके। ओ मला चोरी करायची आहे। तुला पण? अरे असं त्या दामोदरला सांगू नकोस, तोंड बंद ठेव नाहीतर पाप लागणार नाही। किती मोठ्याने हळू बोलना, उठायचा तो दामोदर। ओके बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ। जाना बाबा, अरे मला जाना बाबा ना। नाही नको भीती वाटते। हट 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 हट। कोण आहे बाबा? कोण आहे बाबा? कोण पाहिजे तुम्हाला? तुम्ही? मी? हा, इतक्या रात्याला काय काम काढलं साहेब? नाही काय आहे, मला ना तुमच्या घरात काय काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, काय काय पाहिजे, काय पाहिजे साहेब, काय पाहिजे का तुम्हाला? सांगा तरी। अहो पण सांगा तरी, काय पाहिजे तुम्हाला? अहो ओ ओ, कुठे चाललात? हो ओ काय करताय? हो सांगा ना, काय चाललंय? ह्याच्यात काय? माझी रोजी रोटी आहे। रोजी रोटी आहे? हो हो हो। काय काय डबा तुमचा? माझी जेवणाचा डबा आहे तो। ओ साहेब ऐका ना साहेब, हो कुठे चाललात? माझी रोजी रोटी आहे साहेब। हो साहेब असं काय करताय तुम्ही? काय इथे का ठेवताय? हो साहेब नका करा असं। परत कुठे गेलात? अहो काय चाललंय काय तुम्हाला? काय हवंय काय? अहो साहेब सांगा। कोण आहे? भाईचा माणूस असल, आपलं घर भाडं थकलं ना, घर खाली करायला आला असल। आता ग भया, पर एवढ्या रात्रीला आपण जायचं कुठं? आवो आता काय? काय काय दया करा साहेब, दया करा, राहू द्या सामान गरीबाचं, राहू द्या। इतक्या रात्री आम्ही कुठं जाणार? आवो सोडा, ऐका माझं सोडा, कशाला खेळताय साहेब? सोडा ना, अरे पाप लागेल तुम्हाला, गरीबाचा संसार उद्ध्वस्त करताय तुम्ही, पाप लागेल। काय म्हणाला? पाप लागेल तुम्हाला। ओ साहेब ओ सांगा कुठं? नाही काय पाहिजे तुम्हाला? नाही काय करताय? अरे तू तू तुटल दे, अरे 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 देवा वाचवा, अरे काय चाललंय? सोडा, आता मोठं उचलाय काय करता सर? जरा मदत करा ना। हे नका घेऊन जाऊ, हे नका, नाही मदत करणार। ठीक आहे साहेब, काय करताय काय तुम्ही? हा साहेब आता हे काय आणलंस? नाही बाबा, कॉट खूप जड आहे, एकट्याने उचलत नाही, मला मदतीला चला म्हणून म्हणतो, चला चला। नाही नाही वत्सा, पाप तुला एकट्यालाच करावं लागेल, तुमच्या खूप अटी असता तो। ओ तुम्ही काहीतरी सांगा, त्याला दया करा माझ्यावर। मला थांबवायचा ना, मग चला ना थांबवायला या। आता काय, आता काय पाहिजे साहेब? नाही नाही नाही, ठीक आहे, ही भांडी आहेत, हेच घेऊन जातो, तुलाच घेऊन जातो। हे काय करता?
दया करा हो माझ्यावर. आम्ही काय घोड मारले हो तुमचं तुमचं भाडं तुमचं भाडंच द्यायचंय ना. आम्ही दोन दिवसांची मुदत दिली. बघा तुम्ही तिकडे बोला काय करताय. आले आले त्या मानवाचे पाप आले. पाप नाही हो पुण्य आले. हे असे कसे घडले. आता काय करायचं. आता मुनिवर्यांशी संपर्क साधावयास हवा. नारायण नारायण काय देवा हे अघटित घडले तरी कसे. एक क्षण थांबा एकच क्षण थांबा. साहेब साहेब आज तुमच्यामुळेच आमचा जीव वाचलाय. बघा अगदी देवासारखे धावत आला तुम्ही. बघा लक्षात आले आमच्या देवा या मानवाने त्या वृद्ध माता पित्या समान त्या मानवांचे प्राण वाचवले. त्यांना इजा होण्यापासून त्यांचे संरक्षण केले. देवा याहून श्रेष्ठ पुण्याचे काम ते कोणते. होय 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 मुनिवर्य परंतु त्या मानवाच्या पुण्य संचयाचे दुष्परिणाम होणार ते या स्वर्गलोकीच ना. काहीही करा मुनिवर्य काहीही करा आणि मला वाचवा मुनिवर्य मला वाचवा. करूया काहीतरी. नारायण नारायण. एक काम कर रव्या तुला गरीब शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त कर. अरे पण त्यासाठी त्याला राजकारणात जावं लागेल. पण मंत्री होयचा इतका सोपा आहे का. छे 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 साला आहे ना प्रेताच्या टाळूवरच लोणीच खाऊ. त्यासाठी पूर येईपर्यंत थांबावं लागेल. छे छे साला आहे ना पाप करायला पण इतकं डोकं लागतं. मग असं असेल तर आपल्या देशाने केवढी मोठी प्रगती करायला हवी होती. आपण असा करूया बॉम्ब विस्फोट करूया. नको नको नाहक लोकांचे बळी घ्यायचे नकोत. अरे कोण सांगते मेलच तर पाप लागते. लागलं फुटलं तुटलं तरी पाप लागते. पण हा बॉम्ब मिळणार कुठे. ते तर आहेच. कुठे गेलाय कुठे. बोला किती देऊ. द्या एक अर्धा किलो द्या. अहो अर्धा किलो एक किलो आमच्याकडे तसली काही भानगड नाहीये. अख्खा बॉक्स मिळतो आमच्याकडे. अख्खा बॉक्स. हो मला काय पाकिस्तान बांगलादेश अमेरिका उडवायचे. एक द्या एक. एक हो एकानं काय होणार. एकानं बॉम्ब स्फोट करणार. जिंगले 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 चला घरी चला. अहो चला ना. झेपत नाही तर कशाला पिता कुणाच ठोक. बघाव त्या नुसती दारू ढोसत असतात. अहो अशाने एक दिवस फुगाल फुगाल आणि फुटाल. नाही फुटणार अख्ख्या जगाला फोडून टाकीन. अहो चला ना. बघाव त्या नुसती दारू ढोसत असता. माझ्या मेलीचा नशीबच फुटक. मी आहे माचीस आहे. माचीस नाही माचीस. माचीस हा माचीस. कशाला. बॉम्ब पेटवायचा आपलं बिडी पेटवायची आहे. द्या ना द्या ना. नाही देणार. द्या ना द्या ना. नाही देणार. असं करू नका. बरं ते बघा ते बघा ते बघा. रवी कुठे गेला होतास. कुठे गेला होतास.
बालिके रवि कुठे गेला होतास? बॉम्ब स्फोट. बॉम्ब? महिनेला रान मोकळं झालं असत. असं काय मला मरायचं नाही म्हणून हा घाट पांडे वचन देतोय की मी यापुढे दारू पिणार नाही. मी यापुढे दारू पिणार नाही. अरे काय करू रे ह्याच? अरे यमदूता, अरे काय झाले? ऐक काय झाले? काय वाट लावली? असे नृत्य काय करतोयस तू यमदूता? यमदूता हा घाटपांडेना यमदूत म्हणतोय. यमदूता, यमदूता हे काय आहे? हे साधू बाबा बोलतायत कोणाशी? अरे कोणते बरं नृत्य करतोयस तू? अहो हे नृत्य नाहीये, मी रागवलोय. का बरे? अरे का बरे, का बरे काय? या घाटपांडे नामक मानवाचा मृत्यू मदिरेच्या हत्ती सेवनामुळे होणार होता. त्यांनी आता दारू सोडलीये, त्याचा मृत्यू टळलाय. आवरा आवरा आवरतो आवरतो मला नाही त्याला आवरा गेला. गांडो थाई गयो छे अंबोळा वालो. साधू बुवा आता बॉम्ब स्फोट केलेला आहे, मला पाप लागलेलं आहे, आता भविष्य लागला पाप. ए माझा एक मोबाईल घे, मला एक हार दे. भविष्य मिळालं आता द्या लग्न लावून. इतक्यात नाही बालिके, रवीला करावा लागेल तो खरा बॉम्ब स्फोट. खरा बॉम्ब स्फोट? आता खरा बॉम्ब कुठे सापडणार? हा मिलिटरी मा बहु बॉम्ब होय छे. हा आता जातो मिलिटरीत आणि भरती होतो. काय मगन भाई काय पण बोलतो? अतिरिकी त्यांच्याकडे असतात बॉम्ब. येस मग आता ओसामा बिन लादेनला शोधायला लागेल. कशाला? कशाला म्हणजे त्याने दोन काम होतील. ओसामा बिन लादेन अमेरिकेला सापडेल आणि बॉम्ब आपल्याला. ह्यापेक्षाही काहीतरी सोपी आयडिया हवी. हा कोणतरी भाईला गाठावं पडेल. भाय संत्या भाई. हा कोण भाई? अरे तो नाही का ज्याला तू गोळीपासून वाचवला होता? अच्छा अच्छा तो संत्या. तो तर साधा माणूस होता, तो भाई कसा झाला? अरे भाई नव्हतो मी, साधा होतो. पोलीस मागे लागले, जीवावर उठले, तेव्हा ठरवलं यातच करिअर करायचं. झालो भाई आणि मोठा डॉन झालो. आता मला सांग डॉनचा डॉन कोण? हा आता सध्या परिस्थिती पाहता तुमच्यासारखी राजकारणी माणसं काय राजकारणात आलो? बर मला सांग काय हवंय काय तुला? हा मला ना मला अरे सांग की बॉम्ब हवाय. नाही कळतंय मला की सामान्य माणसाला अशा गोष्टींची गरज भासत नाहीये, पण काय वेळच तशी आली आहे ना म्हणून. अरे पण हे सगळं खरं आहे? हो आमचाही विश्वास बसत नव्हता आधी. अरे देईन देईन, अरे मी माझ्या भावासाठी जान ही देईन. भाई जान नको, बॉम्ब हवाय. आता पुण्यवान माणूस कुठे सापडणार? सापडला पुण्यवान माणूस साधू. हा अरे वत्सांनो, कोणत्याही अस्त्र शस्त्रांचा या नारदावर परिणाम होणार नाही. मला कोणतीही इजा होणार नाही. अरे वा
आपल्यासारखंच आहे, मलाही काही होणार नाही, नशीबच नाही. सॉरी सॉरी सॉरी. आता इजा होणार नाही असा माणूस कोण बर? ज्या होईल तसा माणूस माझ्या ओळखीचा आहे. कोण तो? आपला सच्चिदानंद महाराज. अरे हा, सच्चिदानंद महाराज. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार. पुढे क्रोधांचा विकार प्रबळे बळे. काम क्रोधाने बरबटले आहेत, जे वेढले आहेत त्यांना काय चांगले म्हणायचे? भक्तगण हो, आज आपण इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. त्यांना थांबू द्या, आपण जाऊया. वत्सा, गंमत केली हो. साधू बुवा, इजा करावयास योग्य आहे ना हा इसम? कधीतरी तोंडाने हो म्हणा. महाराज, आजचं कलेक्शन 2 लाखावर गेलंय. महाराज, सगळा हा तुमच्या प्रवचनाचा प्रभाव आहे महाराज. अरे, जगात असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. देव कुठे आहे कुणालाही माहिती नाही, पण लोकांच्या भावनांना जरासा जरी हात घातला की ते आपोआप येतील मागे. बर, ते जाऊ द्या. गांजाच्या डीलचं काय झालं? गांजा माल आला? हा आला. साला साधू बाबा ने बोंदू बाबा है. कलयुग, घोर कलयुग. साला माझ्या ना आता डोक्याचं भज झालेलं आहे. आता पुण्यान माणूस सापडायचा कुठे? खरी पुण्यवान माणसं भेटतात देवळातच, देवापाशी. मला काय होणार आहे, काय होईल ते तुम्हालाच होईल. धरलंय ना आता, आरामात धरलंय ना. दिवक पुण्यवान माणसं. अरे जा बाबा जा, तिकडे बॉम्ब ठेव आणि लवकर ये. येस. कुठलाय का? दत्तगुरु महादत्त. अरे शंकर, ओम नम शिवाय. ठेवला बाबू, अजून फुटायला वेळ आहे. इंद्रदेव, काय चाललंय हे तुमच्या लोकी? क्षमा असावी भगवंत, काही गैर घडले का? इंद्रदेव, एका मानवाला भविष्य देण्यासाठी तुम्ही चुकीचा मार्ग अवलंबित आहात. त्या मानवानं माझ्या भक्तांना मारण्यासाठी तो बॉम्ब माझ्या मंदिरात आणून ठेवलाय. आमच्या भक्तांचं रक्षण करणं आमचं परमकर्तव्य आहे. क्षमा असावी भगवंत, आपल्या भक्तांना इजा होईल असं कोणतंही कृत्य तो मानव करणार नाही याचा आम्ही वचन देतो. आलाय ना ट्रंकॉल वरून. नारायण नारायण. प्रणाम मुनिवर्य. अहो काय केलं हे आपण? चक्क भगवान शंकरांच्या मंदिरात बॉम्ब ठेवलात? भगवान खूप चिडलेत मुनिवर. कृपा करून ताबडतोब तो बॉम्ब तिथून हलवावा. ठीक आहे. वत्सा इकडे ये. काय झालं नारद मुनी, तुम्ही टेन्शन मध्ये का? अरे तो बॉम्ब कुठे ठेवलायस तू? देवळात. अरे पण देवळात कुठे? देवापाशी. जा जा, प्रथम तो बॉम्ब परत घेऊन ये.
का? अरे वर भगवान शंकर फार संतापले. मग त्यांचा खाली माझ्याशी काय संबंध? अरे देवळात जे आहेत ते भगवान शंकरांचे भक्त आहेत. तेच नाही भक्त, मी पण त्यांचा भक्त. अरे पण देवळातल्या भक्तांना इजा झाली तर भगवान शंकर वर तांडव करतील. वरती तांडव झाला तरी चालेल, पण माझ्या लग्नाचा मांडव लागेल ना साधू बाबा. नारायण, अरे वत्सा, आधीच तुझे अर्धे भविष्य. अरे भगवान शंकरांना राग आला तर तुझे भविष्य ते तिसऱ्या डोळ्यांनी वाचतील. मग वाचू दे ना, कळेल त्यांना. अरे जळून जाईल ना. अरे हो हो हो. मग आता? अरे तो बॉम्ब परत घेऊन ये. काय कटकट आहे? एकदाच नीट विचार करून ठरवून काय ते सांगत चला हो. ये एक तर पाप करायची, पुण्यवान माणसांना दुखापत करायची. बर, त्यासाठी बॉम्बच हवा यांना. तो बॉम्ब सापडत नाही. बॉम्ब सापडला तर पुण्यवान माणसं सापडत नाही. आता तोही सापडला तर हेच म्हणतात. बर, स्टाईल मध्ये म्हणतात, बच्चा तुला बॉम्बस्फोट करता येणार नाही. हे बरं आहे, तुम्ही वरून ऑर्डरी करा, इथे हेल्पाटी आम्हाला पडतात. बघा ना काय नाही म्हणतात, आता ठेवता येणार नाही. काय बॉम्ब हो? नाही काय नाही. चल वेड आहे काय? ओ वेड, वेडाच होणार आहे मी. एकदा म्हणतात बॉम्ब ठेव, एकदा म्हणतात नको ठेव, काय याला अर्थ आहे? अरे वो देख, सोनिका नाग चोरी करके लेके जा रहा है. चोरी का प्लान तो अपना था, इसको कैसे पता चल गया? अरे पकड़ो देला. हाँ, पकड़ो देला. एक काय ते ठरवत नाही, एक काय सांगत नाही. क्या हो गया? बैग छोड़. अरे छोड़ो, ये सोने का नाग हमारा है. सोने का नाग? अरे ये सुलाने वाला नाग है, बॉम्ब है इसमें. देखो कुछ हो गया तो मेरे पर नहीं. यहाँ छोड़ो यार, सांगितलं होतं ना बॉम्ब आहे म्हणून, तर नाही. सोन्याचा नाग, सोन्याचा नाग, सोन्याचा नाग घ्या आता. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं हा सोन्याचा नाग नाही, ये सुलाने वाला नाग है. आता नो भरचू. अरे फटके पडणार, फटके पडणार. या फटाके सारख्या फुटलेल्या लोकांचं मी करू तरी काय? पुण्यच. अरे दूता, त्या रवीच्या पारड्यात पुण्य पडले कसे? अहो त्या तीन मानवांचा मृत्यू नसतानाही मृत्यू आला म्हणून. अरे हो, पण हे तर पाप झाले ना? नाही. नाही का? अहो ते तिघही अतिरेकी होते, त्यामुळे त्याला पुण्यच मिळालं. हो. हा आता मला एक सांगा, या तिघांना घेऊन मी जाऊ कुठे? काहीतरी करावं मुनिवर्य, त्या मानवाला आवरा. आता मी तरी काय करायचं? त्या दामोदरच्या घरी चोरी करायला गेलो होतं, अख्खं कुटुंब वाचून पुण्यपदरात पडलं. है बॉम्ब ठेवला तर वाईट माणसं मेली, परत पुण्यपदरात पडलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं, त्याच्या विपरीत घडतं, त्याला मी काय करू सांगा ना? एक काम करूया. पाप क्रमांक 14, स्त्रीच्या मनाविरुद्ध तिचा उपभोग घेणे अर्थात बलात्कार, करूया. एकदम सोपा आहे. सोपा आहे? कसा करायचा माहिती आहे? हे काय? मुलगीला बघून विलन सारखा हसायच्या. असं कसा? मग पुढे? मुलगी पळणार. मुलगी पळणार? पळाली पळाली पळाली. पुढे? त्याच्या मागे तू पळायचा. मी पण पळायचा. अच्छा म्हणजे मी पुढे ती मागे, मी पुढे ती मागे, मी पुढे ती मागे, मी पुढे मी पुढे तू मागे. तू रेप करणारा आहे, ती तुझ्या रेप करणार नाही. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ती पुढे मी मागे, ती पुढे तू मागे, ती पुढे तू मागे, ती पुढे तू मागे, ती पुढे तू मागे, ती पुढे मी मागे. असा करत करत शेवटचा बोर्ड येईल, दी एंड, ते बघायचं आणि घरी जायचं. पुढे मागेच्या पुढे गाडी जातच नाही यांची. यापेक्षा सोपी आयडिया माझ्याकडे. बस पुरे झाली गंमत. काय चाललंय काय तुमचं? तेवढ्याशा भविष्यासाठी तुम्ही माझ्या मुलाकडून काय काय करून घेणार आहात? चोरी झाली, बॉम्बस्फोट झाला, काही फायदा झाला का? नाही आई, पण रवीकडून. रवी कुठे गेला? हे 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 हे.
अहो त्या आजींच्या मागे उंदीर लपलाय, त्याला मारायला चाललोय, त्या आजींना माहिती नाहीये. असं काय? मग काही काय बोलताय तुम्ही? असो असो असो, एक लक्षात ठेवा बालकांनो, पतिव्रता स्त्रीवर बलात्कार झाल्याशिवाय पाप लागणार नाही. एवढं सगळं करायलाच पाहिजे का? त्याशिवाय भविष्य देतात नाहीये. नारायण. ए ती पहा, पतिव्रता स्त्री. थांब थांब वासा, ती स्त्री पतिव्रता आहे की नाही याची खात्री आधी करून घे. अरे आता ती कुठे निघाली? हॅलो, मैं मेघू बात कर रही हूँ, आओगे ना जल्दी? नवरा ऑफिसला गेलाय, लवकर ये ना. ठेवू? अच्छा. ये इला, ही फुलटूर चालू निघाली रे. जातो साला. रवी कुठे निघाला? जातो आणि जीव देतो. ते पाप आहे रवी. हो पण तेही लागणार नाही, कारण जीव जाणारच नाहीये. ये रवी 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 रवी, ती बघ. साला आता मला कुठेच बघायचं नाही, प्रत्येक गोष्टीत या साधू बाबांच्या अटी. अरे रवी. नारायण. प्रत्येक गोष्टीत त्यांच्या अटी, असं कर तसं कर. वीट वीट आला आता मला. हा काय करतोय? हा कुठे चाललाय? शेवटचा ट्राय करतोच. हा बहुतेक पाप करायला चाललाय. एकटी असहाय्य अबला. अय्या हो, म्हणजे माझं लग्न होणार. मला तुही हवे बरं मिळाल. काय? मला तुझ्यावर करायचं आहे. काय ते जरा स्पष्ट बोलशील? करतो, ट्राय करतो. मला तुझ्यावर रेप करायचा आहे. मारू नका मारू नका मारू नका. किती पैसे देणार? पैसे? तू माझ्यावर बलात्कार करणार तर मला पैसे नकोत. पैसे? अरे धंदा आहे तो माझा. अच्छा धंदा. धंदा म्हणजे तू शरीर विक्रय करतेस? तुला माहितीये का शरीर विक्रय करणाऱ्या मानवाचं मेल्यानंतर स्थान कुठे असत? नरकात. आणि हे असले धंदे करून तू इथे काय भुगतेस? नरकच ना. हे सगळं तू मनापासून करतेस, विचार स्वतःच्या मनाला विचार. ओ साहेब, उगाच धंद्याची खोटी करू नका. हा जा इथून. खोटी मी करत नाही, खोटी तू करतेस. खेळतेस स्वतःच्या जीवनाशी, पतीच्या मनाशी, मुलांच्या भावनांशी. एक भारतीय स्त्री आपल्या पतीला आपल्या मुलांना कधीच दुःखी बघू शकत नाही. तिला तर पतीशिवाय जगच असू शकत नाही. हा हा हा, त्या पतीशिवाय नाहीये जग मला. पण त्यालाच कॅन्सर झालाय, त्याच्या उपचारासाठी पैसे हवे मला. मान्य मान्य, पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्या पुढे शहाणपणा नसतो. पण म्हणून आपण इतर सगळे मार्ग झुगारून हा मार्ग पत्करायचा. स्वखुशीने नाही स्वीकारत कुणी हा मार्ग. दोन चिमुकले हात आई जेवायला दे म्हणतात, तेव्हा रिकामी पातेली करू त्यांच्या पुढे. त्यास तुझ्या त्या लहान मुलांना, तुझ्या आजारी पतीला कधी तू सांगितलंस? हे पैसे तू कुठल्या मार्गाने कमवतेस ते? त्याने काय होणार आहे? तुला काय वाटत? तुझा पती बरा झाल्यावर त्याला जर कळलं तू काय काम करत होतीस तर तो तुला स्वीकारेल?
तुझी मुलं मोठी झाल्यावर डॉक्टर इंजिनियर झाल्यावर अभिमानाने सांगतील का कि माझी आई एक वेश्या होती? होतील होतील ते या पापात वाटेकर. अग वाल्या कोळ्यालाही हाच प्रश्न पडला होता, काय झालं त्याचं? आणि हे तर कलियुग आहे. जा जा विचार जा त्यांना. पापात कुणीही वाटेकरी नसतो, इथे पुण्यात सगळे वाटेकरी. मुनिवर्य मुनिवर्य, अहो घोळ वाढत चाललाय मुनिवर्य. नारायण नारायण, पुन्हा पुण्य आलंय मुनिवर्य, पुन्हा पुण्य आलंय. पुन्हा पुण्य आलं? कसं आलं? मला कसं नाही कळलं? कुठे आहे हा रवी? दीन बंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. दीन बंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. तव ते जयाति मिरात दे आता, नवचेतना विश्वास दे आता. तव ते जयाति मिरात दे आता, नवचेतना विश्वास दे आता. दीन बंधु तु गोपाला रे, कृपा सिंधु तु नंदलाला रे. दीन बंधु तु गोपाला रे, कृपा सिंधु तु नंदलाला रे. नंद नंदना रे मोहना, नंद नंदना रे मोहना. चुके वाट जाची तया तू आधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार. चुके वाट जाची तया तू आधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार. बालका सांभाळूनी आता, नवचेतना विश्वास दे आता. घे बालका सांभाळूनी आता, नवचेतना विश्वास दे आता. दीन बंधु तु गोपाला रे, कृपा सिंधु तु नंदलाला रे. दीन बंधु तु गोपाला रे, कृपा सिंधु तु नंदलाला रे. नंद नंदना रे मोहना, नंद नंदना रे. नारायण नारायण, देवा
आता मात्र आम्ही हरलो या मानवा पुढे. देवा, या मानवाने चक्क एका वेश्येलाच नाही तर तिच्या सोबत शरीर विक्रय करणाऱ्या इतर बायकांनाही तुमचे भक्त केले, त्यांचा मार्ग बदलला. देवा, याहून अधिक पुण्य संचयाचे कार्य कोणते बरे? अहो, मी स्वतःहून मुद्दामून नाही केलो हो. देवा, देवा कधीतरी हा मानव त्याच्या पुण्य संचयाच्या जोरावर स्वर्गापर्यंत पोहोचणारच आहे. त्यापेक्षा आजच मी स्वतः त्यास सदेह स्वर्गलोकी घेऊन येतो. देवा, नाही देवा, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही देवलोकीचे नारद मुनी, तुम्ही मला वचन दिलं की तुम्ही माझं लग्न रवीशी लावून द्याल. तुम्हाला तुमचे वचन पाळावेच लागेल. आणि मला भविष्य देण्याचं वचन दिलंय तुम्ही. प्लीज देवा, माझ्या रवीला माझ्यापासून हिरावून घेऊ नका. प्लीज, मला सदेह स्वर्गात नाही जायचं हा बाबा. मी माझ्या आईला सोडून कुठेही जाणार नाही. मला आधी तिला सुखी करायचंय, आधी मला बरवायचंय, मला मला भविष्य हवंय. आहे यावर एक उपाय आहे. पाप करायचं सोडून काहीही उपाय सांगा, मी करायला तयार आहे. हो देवा, सांगा. अर्धांगिनी. वत्सा, राणी ही तुझी होणारी अर्धांगिनी आहे. तिने जर तिचं अर्ध भविष्य तुला दिलं तर कदाचित हे शक्य आहे. मी तयार आहे. आयुष्यभर रवीच्या सुख दुःखात मी तितकीच साथीदार असणार आहे जितका की तू. तो आहे तोपर्यंत मी आहे. त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही. म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पुत्री, तू आज हे खरं केलंस. देवा, देवा, राणीचे भविष्य रवीच्या नावे अर्धे अर्धे करून टाकले आहे. त्यामुळे एक मात्र झालं, दोघांच्या मृत्यूचा समय एकच आला आहे. म्हणजे परत आमच्या डोक्याला ताप. ज्याचा शेवट गोड त्याच सगळंच गोड. यमुंडा यमुंडा, आता मुनिवर्यांना सांगा त्या दोघांच्या लग्नाची तयारी करा म्हणून. रिक्षा जाऊ दे पुढे, चल. काय हो, सासरीने गाडी नाही दिली? गाडी? अरे हार्ट म्हटलं गाडी नको. एवढी पोरगी दिली आहे ना, आणि हिने अर्ध भविष्य दिलेलं आहे. म्हणजे पुढचं भविष्य हिच्याच बरोबर काढायचं ना. बरोबर. पद्धत असते पाया पडायची. आता इथे पण पड. बाकीच्यांना पडलो. अरे नारद मुनी, इकडे अग, इकडे 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 इकडे. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. नारायण नारायण. सरते शेवटी या नगरीतून प्रयाण करण्याचा समय येऊन ठेपला तर. खरं सांगायचं तर वत्सांनो, या रवीची खरी गरज पृथ्वीवरच आहे. कारण पाप करतानाही याच्या हातून पुण्यच घडतं. असा हा मानव समस्त पृथ्वीचं चित्रच बदलू शकतो. बालिके, सांभाळ सांभाळ या रवीला. तुझा हा पती सर्वसामान्य मानव नाही, हा एक अवतार आहे. आणि म्हणूनच विधात्याने त्याची सेवा माझ्या हातून करण्यासाठी मजला इथवर धाडला आहे. मी धन्य झालो.
आता मला निरोप द्या. तत्पूर्वी एका वचनाची पूर्ती आम्हास करावयाची आहे. कोणती देवा? या मगन भाईला मी हार देऊन मोबाईल घेण्याचं वचन दिलं होतं. ये मगन, घे हे हार. नको नारदजी, नको. मला जितके पैसे मिळाले आहे त्याच्यात मी खुश आहे. आता आणखीन पैसे नको. बल्कि माझ्यातर्फे हे मोबाईल मी तुम्हाला गिफ्ट देतो. सर्व देवांना द्या. नारायण नारायण, हे मी सर्व देवांना देणार, जेणेकरून मानवाची गाऱ्हाणी तात्काळ त्यांच्या कानी पडतील. मुनिवर्य, बारशाला यायचं? हा. कुणाच्या? माझ्या मुलाच्या. नारायण नारायण. थांबा वत्सांनो, या रवीची गोष्ट इथेच संपलेली नाहीये. राणीचं अर्ध भविष्य रवीला दिल्यामुळे एक गडबड मात्र झालेली आहे. रोज रोज लफडा. अरे फुकट चाललो रोज रोज लफडा. जिथे तिथे होतो या झोल झोल झोल. किस्मत क्या है बोल मेरी, किस्मत क्या है बोल, किस्मत क्या है बोल मेरी, किस्मत क्या है बोल. अरे नशीबाचा बैला लाढ़